भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉक्टर नीतू पाटील यांनी भुसावळच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये 5 दिवसापासून स्वॅब सॅम्पल पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आणल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांनी याबाबत व्हिडिओसह गौप्यस्फोट केल्यानंतर प्रशासन हादरले. याची तातडीने दखल घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. दरम्यान खुद्द डॉक्टर नीतू पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित रुग्णाला कॉल करून याबाबतची माहिती देऊन त्यांचे पुन्हा स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार गुरुवारी दिवसभरात या रुग्णांचे नव्याने सॅम्पल घेण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे की नाही याची माहिती त्यांना अचूकपणे व वेळेत होणार आहे. तर डॉक्टर पाटील यांनी यापुढे सुद्धा आपण ह्याच प्रकारे प्रशासन हलगर्जीपणा होत असेल तर आवाज उठविणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. जय श्रीराम. 2 दिवसापासून भुसावळ शहरातील ट्रॉमा सेंटरमध्ये जे आरटीपीसीआरचे स्वॅब पडून आहे त्याविषयी खल चालू आहे. प्रशासनामध्ये सुद्धा खल चालू आहे, वार्तापत्रामध्ये सुद्धा खल चालू आहे आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा याविषयी बरीच चर्चा चालू आहे. आज सकाळीच माझा आत्ताच सिव्हिल सर्जन माननीय श्री चव्हाण साहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांना सरळ सरळ प्रश्न विचारण्यात आलेले आहे की साहेब हे जे स्वॅब झालेले आहेत ते स्वॅब आता निकामी झालेले आहेत, त्यांनी त्या मान्य केलेलं आहे. आता ज्या लोकांचे 33 लोकांचे स्वॅब बाकी आहेत त्यांना ट्रॉमा सेंटरमधून पुन्हा फोन जाणार आहेत आणि त्यांना परत ट्रॉमा सेंटरला बोलवून त्यांचे स्वॅब कलेक्ट करून 2 दिवसांमध्ये त्यांचे रिपोर्ट कसे देता येतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. ट्रॉमा सेंटरमधील पदाधिकारी म्हणा, तिथले कोणी जे अधिकारी असतील किंवा तिथले कर्मचारी असतील ते 33 रुग्णांना फोन करतीलच, पण मी सुद्धा एक आपली सामाजिक जबाबदारी म्हणून माझ्या हॉस्पिटलमधील जे काही सहकारी मित्र परिवार आहे या सर्वांना सोबतीला घेऊन त्या 33 लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले आहेत आणि त्यांना व्यक्तीच्या पर्सनली प्रत्येकाला फोन करायला सांगितलेलं आहे. तिथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी माझे सर्व सहकारी बसलेले असून ते प्रत्येक यांना फोन करत आहेत. तर असे 33 लोकांना आज आमच्याकडनं सुद्धा फोन जाणार आहे आणि त्यांना विनंती करण्यात येणार आहे की तुम्ही लवकरात लवकर भुसावळला ट्रॉमा सेंटरला जाऊन तिथं स्वॅब द्या आणि 2 दिवसांमध्ये तुमचे रिपोर्ट कलेक्ट करून घ्या. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी ही फक्त हंगामा करणं हे त्यांचं ध्येय नाही आहे, तर त्यांचं ध्येय आहे की कुठंतरी जनतेला न्याय देण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी हे महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य संयोजक डॉक्टर अजितजी गोपछडे आणि जळगाव ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष माननीय आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही काम करते तर ही जे काम करते ही फक्त भांडाफोड करणं किंवा काहीतरी विशेष अशी माहिती पुरवणं हे नसून त्या कामातून जनतेचं कुठलं तरी कार्य व्हावं यासाठी हे काम करते. हंगामा करणं हमारा मकसद नाही है, हम सूरत बदलना चाहते है. आग यहां लगे का तेरे दिल में लगे, लेकिन आग लगणे जरूरी है. तेव्हा आता आम्ही सर्व या 33 रुग्णांना फोन करत आहोत, त्यांना विनंती करतो आहोत की ट्रॉमा सेंटर येऊन त्यांनी स्वॅब द्यावे. आता सुद्धा माझं परत सिव्हिल सर्जन साहेबांशी बोलणं झालं आहे, डॉक्टर घोषाल यांच्याशी त्यांनी कॉन्फरन्स कॉल घेतलेला आहे, त्यांना सांगितलं आहे की 2 दिवसांमध्ये या सगळ्यांचे रिपोर्ट कसे देता येतील हे देण्यात यावे आणि ह्या सर्व 33 लोकांना एकदा सुटकेचा निश्वास कसा सोडता येईल यासाठी प्रयत्न करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.